मुंबईत दंगली उसळलेल्या तेव्हाच म्हणजेच एकोणीसशे त्र्याण्णव ची गोष्ट सगळ्या शहराचं वातावरण ढवळून निघालं होतं त्याचवेळी वरळीच्या स्पोर्ट्स फील्ड बिल्डिंग समोर जमावानं एका गाडीला घेरलं गाडीत लहान मुलं महिला होत्या पण त्या जमावानं गाडीवर दगड मारायला ड्रायव्हरला बाहेर खेचून धमकवायला सुरुवात केली हा जमाव आणखी चिडत जाणार आणि काहीतरी अघटित घडणार असेच संकेत होते पण तेवढ्याच स्पोर्ट्स फील्ड बिल्डिंगमध्ये राहणारा एक माणूस मध्ये पडला त्यानं थेट जाऊन त्या जमावाला सांगितलं तुम्हाला या कुटुंबासोबत जे काही करायचं ते आधी माझ्यासोबत करा जमावातल्या एकाही व्यक्तीची पुढं पाऊल टाकायची हिंमत झाली नाही ते कुटुंब सुखरूप सुटलं आणि याचं कारण होता तो पुढं आलेला माणूस सुनील गावस्कर गावस्करनं इंटरनॅशनल क्रिकेट खेळणं थांबवल्यानंतर जवळपास सहा वर्षांनी घडलेली ही घटना पण या घटनेतून आपल्याला गावस्करची लोकांना इन्फ्लुएन्स करण्याची ताकद दिसून येते या आठवण आता चर्चेत येण्याचं कारण म्हणजे सचिन तेंडुलकरच्या घरासमोर लागलेले पोस्टर्स दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनावर सचिननं काहीच भूमिका का घेतली नाही अशा आशयाचे पोस्टर्स युथ काँग्रेसनं सचिनच्या घरासमोर लावले तू कुठल्या दबावाखाली आहेस का तुझं देशप्रेम कुठं गेलं असा सवाल त्यातून सचिनला केलाय एका बाजूला कुस्तीपटूंच्या आंदोलनावर भूमिका घेतल्यानं कपिल देव अनिल कुंबळे इरफान पठाण अशा क्रिकेटर्सचं कौतुक होते तर दुसऱ्या बाजूला सचिन तेंडुलकर भूमिका न घेतल्यानं टीकेचा धनी ठरलाय पण सचिननं या प्रकरणावर भूमिका घेणं का, का महत्वाचं आहे तर याचं मेन कारण म्हणजे सचिनची ताकद सचिनची ओळख फक्त माझी क्रिकेटर म्हणून नाहीये तर तो आहे पब्लिक फिगर फक्त सचिनच्या बॅटवर स्टिकर दिसतं म्हणून एमआरएफची ब्रँड व्हॅल्यू आणि लोकप्रियता वाढली सचिन जाहिरात करायचा म्हणून कित्येक प्रॉडक्ट्स हातोहात खपायचे आजही सचिनकडे प्रॉडक्ट्सचे रांग आहे आणि आजही सचिनला मुंबई इंडियन्सच्या डग आउटमध्ये पाहायला गर्दी जमते सचिनने एखाद्या प्लेयरचं कौतुक केलं की त्याला थेट फ्युचर स्टार म्हणूनच ओळखलं जातं थोडक्यात सचिनकडे लोकांचं मत बदलायची आणि मतांना दिशा द्यायची ताकद आहे रिटायरमेंटला नऊ वर्ष झाली असली तरी आता इथं मुद्दा येतो की सचिन नाही बोलला तर एवढं काय त्याच्याकडं व्यक्ती स्वातंत्र्य आहेच की तो ठरवेल कधी बोलायचं कधी नाही इतर क्रिकेटर्स पण गप्पा असतातच की पण इतर क्रिकेटर्स पेक्षा सचिनकडून भूमिका घेण्याची अपेक्षा केली जाते कारण सचिन भारतरत्न आहे आणि राज्यसभेचा माजी खासदारही म्हणजेच तो एका बाजूला देशाचं प्रतीकही आहे आणि दुसऱ्या बाजूला लोकांचा प्रतिनिधीही लोकप्रियता रेकॉर्ड्स आणि पैशांचा विचार केला तर भारतातला सगळ्यात मोठा खेळाडू म्हणूनच प्रकरण देशव्यापी असलं त्यातही मुद्दा खेळाडूंचा असला की सचिननं भूमिका घेण्याची अपेक्षा केली जाते राहिला पॉईंट व्यक्ती स्वातंत्र्याचा तर सचिन प्रत्येक प्रकरणावर गप्प राहतो असंही नाही तो, तो शेतकरी आंदोलनात बाहेरच्या व्यक्तींनी लक्ष घालू नये असं ट्विट करतो तो आपला पिक्चर रिलीज होण्याआधी मोदींना भेटतो आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर राज्यसभेचा खासदारही बनतो साहजिकच त्याच्यावर सिलेक्टिव्ह भूमिका घ्यायची टीका होते सचिनच्या अशा भूमिका पहिल्यांदा चर्चेत आल्या होत्या त्या फेरारी प्रकरणामुळे दोन हजार तीन मध्ये सचिनला फियाट कंपनीनं फेरारी थ्री सिक्स्टी गिफ्ट केली होती त्या गाडीवर इम्पोर्ट ड्युटी लागणार होती एकशे वीस टक्के गाडीच्या किमतीच्या डबल तेव्हा सचिननं ही इम्पोर्ट ड्युटी माफ करण्याची मागणी केली भारत सरकारनं दीड कोटींचा महसूल का गमवायचा अशी टीका त्यावेळी सचिनवर झाली त्यात भाजप नेते प्रमोद महाजन यांनीही सचिनची ही मागणी लावून धरली यावरून सचिन आणि महाजन यांना जनतेपासून दिल्ली हायकोर्टापर्यंत सगळ्यांनी फटकारलं त्यानंतर सचिन राजकारण आणि राजकारण्यांपासून काहीसा लांब राहत होता पण दोन हजार नऊ मध्ये त्याच्या एका वक्तव्यामुळे वाद झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं उत्तर भारतीय नागरिकांविरोधात आंदोलन छेडलं मराठी अस्मितेचा मुद्दा शिगेला पोहोचला होत अशातच सचिननं एका प्रेस कॉन्फरन्समध्ये वक्तव्य केलं की मुंबई ही सगळ्या भारताची आहे मी महाराष्ट्रीयन आहे आणि या गोष्टीचा मला प्रचंड अभिमानही आहे पण त्याआधी मी एक भारतीय आहे यावरून त्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी लक्ष केलं त्यांनी सामन्यात एक पत्र लिहित सचिनला इशारा दिला की सचिननं क्रिकेटच खेळावं राजकारणाच्या पीचवर वर येऊन बॅटिंग करू नये क्रिकेटच्या पीचवर त्यानं जे कमवले ते राजकारणाच्या पीचवर येऊन गमवू नये तुझ्या चौकार षटकाराला लोक टाळ्या वाजवतात पण मराठी माणसाच्या न्याय आणि हक्काच्या मुद्द्यावरून जिभेला बॅट बनवून मराठी माणसांना दुखावणार असेल तर ते सहन केलं जाणार नाही हे प्रकरण देशभरात प्रचंड गाजलं बाळासाहेब विरुद्ध सचिन तेंडुलकर असं चित्रही उभं करण्यात आलं पण या सगळ्यात सचिन जे बोलला ते आपल्या देशाच्या प्रतिज्ञेतच लिहिलेलं आहे असं म्हणत त्याचा इतर राजकीय नेत्यांनी आणि समर्थकांनी बचाव केला त्यानंतर सचिननं आपण अभिनेता असल्यामुळं जाहिरातीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर सवलत मिळावी अशी केलेली मागणी ही गाजली ही मागणी त्यानं दोन हजार अकरामध्ये मध्ये केली आणि दोन हजार बारा मध्ये तो राज्यसभेचा सदस्य बनला राज्यसभेतली त्याची कारकीर्द गाजली ती मौनामुळं सचिननं आपल्या खासदारकीच्या कार्यकाळात पहिली पाच वर्ष एकही भाषण केलं नाही दोन हजार सतरामध्ये तो भाषणाला उभा राहिला देशातल्या विद्यार्थ्यांना खेळायचा अधिकार मिळावा यावर तो भाषण करणार होता मात्र विरोधकांच्या गदारोळामुळे त्या दिवशी त्याचं भाषण झालंच नाही सचिननं राज्यसभेत कुठलंच खासगी विधेयक मांडलं नाही कुठल्याच खासगी विधेयकावरच्या चर्चेत सहभाग घेतला नाही सहा वर्षांमध्ये तो तीनशे त्र्याहत्तर फक्त पंचवीस बैठकांना उपस्थित राहिला त्यांना मांडलेल्या लेखी प्रश्नांमध्ये सर्वाधिक प्रश्न हे रेल्वे मार्ग योग आणि शिक्षण या विषयांवर होते दोन हजार बारा ते दोन हजार सतरा या काळात देशात भ्रष्टाचार विरोधी आंदोलन झालं सत्ता पालटही झालं मात्र सचिननं यापैकी कशावरच न बोलता फ्रंटफूट बाहेर काढून फक्त डिफेन्सच केला या उलट दोन हजार सोळामध्ये आपला मित्र संजय नारंग याचा मसुरेमधला आलिशान फ्लॅट वाचवण्यासाठी सचिननं संरक्षण मंत्री मनोहर पर्रेकर यांची भेट घेतल्याची बातमी चर्चेत आली होती दोन हजार मध्ये देशभरात सी ए विरोधात आंदोलनं सुरू होती तेव्हा इरफान पठाण हरभजन सिंग अशा क्रिकेटर्सनं आंदोलकांना पाठिंबा दिला होता तर सुनील गावस्करनं विद्यार्थ्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलन करण्याऐवजी क्लासरूममध्ये बसावं असं मत मांडलं होतं तेव्हाही सचिननं भूमिका मांडावी या मागणीनं जोर पण सचिन याबद्दल काहीच बोलला नाही उलट अजिंक्य राहणेला मला वडापाव कसा खायला आवडतो याचं उत्तर ट्विटरवरून देत आपण या सगळ्यात पडणार नसल्याचे संकेत दिले पुढे दोन हजार एकवीस मध्ये दे देशात शेतकरी आंदोलनानं जोर पकडला या शेतकरी आंदोलनाबद्दल पॉप सिंगर रिहानानं ट्विट केलं होतं त्यानंतर सचिननं हॅशटॅग इंडिया टुगेदर हॅशटॅग इंडिया अगेन्स्ट प्रोपोगंडा असे हॅशटॅग वापरत बाहेरची लोक फक्त भारतातली सिच्युएशन बघू शकतात त्यात सहभागी होऊ शकत नाहीत अशा आशयाचं ट्विट केलं होतं हे असं ट्विट करणारा एकटा सचिनच नव्हता तर परराष्ट्रीय मंत्रालयाकडून ड्राफ्ट करण्यात आलेलं हे ट्विट देशातल्या अनेक खेळाडूंनी अभिनेत्यांनी ते अगदी भारतरत्न लता मंगेशकर यांनीही केलं होतं मात्र सचिन यात सहभागी झाल्यानं त्याच्यावर सरकारची बाजू घेत असल्याची टीका झाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही त्याला आपलं क्षेत्र सोडून इतर क्षेत्रांबद्दल बोलताना काळजी घ्या असा सल्ला दिला होता या ट्विटमुळे सगळ्यात जास्त टीकाही सचिनवर झाली आणि त्यानंतर मात्र तो राजकीय अर्थ काढला जाईल अशा गोष्टींपासून लांब राहू लागला अशा कुठल्याही वादात सचिननं एक बाजू घेतली तर दुसऱ्या बाजूने त्याला विरोध होणार हे अगदी स्पष्ट आहे त्यानं भूमिका घेणं हे एखाद्या प्रकरणाला वेगळी दिशा देऊ शकत याची जाणीवही त्याला आहे म्हणूनच सचिन पर्याय निवडतो न बोलण्याचा आपण काहीही बोललो तरी त्याच्या बातम्या होणार हे त्याच्या डोक्यात पक्क असत मध्यंतरी सौरव गांगुली एका कार्यक्रमाला गेला होता तेव्हा कुस्ती प्रकरणावर मला पूर्ण माहिती नाही असं बोलला बातमी गांगुलीला एवढ्या मोठ्या प्रकरणाची कशी माहिती नाही याचीच झाली पण हेच सचिननं एका कार्यक्रमात आपण वडिलांना दिलेल्या वचनामुळे तंबाखूची जाहिरात कशी केली नाही हे सांगितले आणि बातमी अर्थातच त्याची झाली जवळपास पंचवीस वर्षांचं करिअर आणि रिटायरमेंट नंतरची नऊ वर्ष सचिननं राजकीय मुद्द्यांवर अपवाद वगळता स्टेप आउट केलंच नाही त्यात जेव्हा जेव्हा केलं तेव्हा तेव्हा स्टंपिंग झाला इतर वेळी पॉलिटिकली करेक्ट बनत राजकारणाशी निगडित प्रत्येक मुद्दा आउटसाइड ऑफ स्टम बॉल प्रमाण सोडत राहिला फरक इतकाच की सचिन हेच क्रीजवर वर करायचा तेव्हा लोक वेल लेफ्ट म्हणायचे पण आता मात्र सचिनच्या याच बॉल सोडून देण्यावर टीका होती ही टीका योग्य की अयोग्य सचिननं कुस्तीपटूंच्या आंदोलनावर भूमिका मांडणं गरजेचं आहे का तुमचं मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका